मित्रांनो, दर गुरुवारी महिलांनी स्वामी महाराजांना हा नैवेद्य दाखवावा, घरात शांतता प्रसन्नता येईल. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर. मित्रांनो, घरातली लक्ष्मी, ती मुलगी असेल, सून असेल, पत्नी असेल किंवा आई असेल, ती आपल्या घराची लक्ष्मी असते. आणि त्या लक्ष्मीने केलेले प्रत्येक कार्य हे त्या घराला पुढे घेऊन जाणारे असते, त्या घराचे नशीब बदलणारे असते. त्या लक्ष्मीने केलेला प्रत्येक उपाय हा त्या घराचे आणि त्या घरात राहणाऱ्या लोकांचे भाग्य बदलते. म्हणून त्या लक्ष्मीने, त्या महिलेने स्वामींसाठी, आपल्या गुरुसाठी, घरात जोही देव आहे त्यांच्यासाठी हा नैवेद्य करायचा आहे. गुरुवारी गुरुचा वार असतो. स्वामींवर भक्ती असेल, स्वामींवर विश्वास असेल, तर स्वामींचा वार हा गुरुवार आहे. आणि गुरुवारच्या दिवशी स्वामींची विशेष सेवा, विशेष आरती आणि विशेष नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या घरातच स्वामींना हा नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा स्वामींच्या मठात घेऊन जायचा, किंवा स्वामींच्या केंद्रात घेऊन जायचा आणि तिकडे स्वामींना तो नैवेद्य दाखवायचा. जमत नसेल तर घरी दाखवला, स्वामींच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर तरी चालेल. आता हा नैवेद्य कोणता? तर मित्रांनो, दर गुरुवारी स्वामींचे आवडीचे पदार्थ आपल्याला करायचे आहेत. बऱ्याचशा लोकांना माहीत असतील, पण बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल. ते फक्त स्वामींच्या प्रकट दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशीच ते पदार्थ करतात. पण असं नाही, दर गुरुवारी जर आपण स्वामींचे सेवेकरी आहोत आणि स्वामींवर संपूर्ण विश्वास आहे, आपल्याला स्वामींकडून खूप गोष्टी हव्या असतात, मग आपण स्वामींना हा नैवेद्य दाखवू शकतो. म्हणून दर गुरुवारी स्वामींना हा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे. यामध्ये तुम्ही स्वामींसाठी आवडीने, प्रेमाने बेसनाचे लाडू करू शकतात, कारण स्वामींना अत्यंत आवडीचे जे आहेत ते बेसनाचे लाडू आहे. त्यानंतर तुम्ही स्वामींसाठी कांदा भजीसुद्धा करू शकतात, कारण स्वामींना कांदा भजीसुद्धा खूप जास्त आवडते. किंवा स्वामींच्या अजून एक अत्यंत आवडीचा पदार्थ आहे, तो म्हणजे पुरणपोळी. हो, तुम्ही एक पुरणपोळी करू शकता, त्याच्यावर तूप टाकू शकतात आणि ती स्वामींच्या समोर नैवेद्य स्वरूपात दाखवू शकतात. यामधून कोणताही एक पदार्थ तुम्ही दर गुरुवारी करायचा आहे, दर गुरुवारी करायचा, स्वामींना दाखवायचा आणि काही वेळानंतर तो पदार्थ तिथून उचलायचा, तो नैवेद्य उचलायचा आणि घरातल्या सगळ्यांनी मिळून तो प्रसाद स्वरूपात खायचा आहे. पण दर गुरुवारी स्वामींना प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही नक्की हा नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.